आज मिशन विधानसभेमध्ये आपल्या सोबत आहे शरद बुट्टे पाटील, माजी सभापती जिल्हा परिषद पुणे. चर्चा होणार आहे आगामी विधानसभेची. हा जिल्हा सभापती म्हणून निवडून काढत असताना मलाही अनेक प्रशासकीय गोष्टी विकास योजना मला समजल्या आणि त्याचा फायदा मी माझ्या मतदारसंघात केला. जर एखादा कार्यकर्ता सुशिक्षित असेल तर त्याच्याकडे संघटन कौशल्य असेल, सभाशास्त्राचं ज्ञान असेल आणि सामान्य जनतेशी त्याची जर नाळ जोडलेली असेल तर ग्रामीण विकासाचं तो फार मोठं काम करू शकतो. आणि म्हणून माझा वाकीपाईट मतदारसंघ हा एक विकासाचं मॉडेल म्हणून मी पुढे आणला. त्याच आधारावरती मला पुन्हा 2007 निवडणुकीत सुद्धा पुन्हा पक्षाने तिकीट दिलं. मी पुन्हा चांगल्या मतात निवडून आलो आणि नंतरच्या काळामध्ये सभागृह नेता म्हणून पुणे जिल्हा परिषदेमध्ये मी 5 वर्ष अतिशय प्रभावी काम केलं. हे काम करत असताना मी पंचराज बारकाईने अभ्यासलं, त्या माध्यमातून मला राज्यातल्या वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करायची संधी मिळाली. इशदासारख्या राज्य शासनाच्या महत्वाच्या प्रशिक्षण संस्थेत मी मानद व्याख्याता म्हणून गेली 5 वर्ष व्याख्यान देतोय. राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषदमध्ये मी फिरलोय आणि या सगळ्या ज्ञानाचा फायदा मी माझ्या भागातल्या ग्रामीण विकासासाठी केलेला आहे. आणि म्हणून अतिशय नियोजनपूर्वक ग्रामीण विकासाचं काम हे आपण उत्तमपणानं करू शकतो हे मी दाखवून दिलेलं आहे. जर ग्रामीण विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांचं एकत्रितपणानं प्लॅनिंग केलं तर आपण ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलू शकतो हे मी माझ्या कामावर सिद्ध केलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरच आज मी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक आहे. येत्या 22 तारखेला मी आणि माझे सहकारी अमोलदादा पवार आणि बाबा रक्षा आम्ही खेड तालुका परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरतोय. जरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे तरी दुर्दैवानं आमच्या तालुक्यामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी अलीकडच्या अनेक वर्षांमध्ये इथल्या शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. सातत्यानं कारखानदार आणि उद्योगधारजींनी त्यांची भूमिका असल्यामुळं इथला शेतकरी हा अडचणीमध्ये आहे. इथल्या प्रकल्पांचं पाणी पुण्याला जातं पण प्रकल्पग्रस्तांना भामासकीचे न्याय नाही. सेज प्रकल्पामध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. एमआयडीसीत आमच्या जमिनी गेल्या परंतु आम्हाला परतावे मिळाले नाहीत, आमचं पुनर्वसन झालं नाही, आमच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. जे जे प्रकल्प आले त्याच्यामध्ये उद्योगाच्या बाजूने या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी भूमिका घेतल्या आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये गेले 6 महिने आम्ही बंड करतोय. त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आम्ही खेड तालुका परिवर्तन आघाडी स्थापन केलेली आहे आणि यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक सदस्य आमच्या बरोबर आहेत आणि खेड तालुक्यातल्या जनतेनं फार मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा आम्हाला दिलेला आहे. गेले 2 महिन्यामध्ये जे मेळावे आम्ही घेतले, हजारो लोक त्या मेळाव्यांना येत आहेत आणि या तालुक्यात परिवर्तन घडवायचं, बदल घडवायचा आणि या तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी काम करणारं, या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी काम करणारं, या तालुक्यातल्या दारिद्र्यरेषेखालच्या लोकांसाठी काम करणारं नेतृत्व या तालुक्याला हवं आहे. आणि म्हणून आमचा आपला आमदार या तालुक्याला हवा आहे आणि ती लोकांची अपेक्षा आम्ही निश्चितपणे पूर्ण करणार आहोत. म्हणून ही लढाई आम्ही सुरू केलेली आहे. या लढाईमध्ये त्या ठिकाणी सामान्य जनता आमच्या बरोबर आहे. पुढारी नेत्यांची अपेक्षा आम्ही ठेवलेली नाही आणि म्हणून जिंकण्यासाठी केवळ राजकीय पक्षाची उमेदवारीच असेल लागते असं नाही. जर लोकांची अस्मिता जागृत केली आणि सामान्य माणूस जर आपल्या बरोबर आला तर अनेक इतिहास या देशात आणि महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत आणि अपक्ष सुद्धा चांगल्या मतात निवडून येऊ शकतो. तशाच प्रकारचा एक नवीन इतिहास हा आम्हाला येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तयार करायचा आहे. धन्यवाद.